हॅलो, नमस्कार. मी धनश्री, हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ देत. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज बाप्पा पूर्ण करू देत. बाप्पा यायचे म्हटले की प्रत्येकाच्या घरी कोणत्या पद्धतीची कोणती अशी छान आरास करणार, असं आपण सगळ्यांचे नुसते ना असं विचार सुरू असतात की हे करूया ते करूया, अशी थीम ठेवूया तशी थीम ठेवूया. आम्ही पण विचार करून करून शेवटी ही थीम ठेवलेली आहे आणि मस्त छान डेकोरेशन केलेलं आहे. पण यामागे मेहनत ही आमच्या सगळ्यांची जी आहे तेवढीच लागलेली आहे. आता माझी कामं तरी आवरलेत, आता छानपैकी तयार होते. मेकअप लुक शेअर करेन तुमच्याशी शॉर्ट व्हिडिओमध्ये. गेले काही दिवस धावपळ तर बघतात माझी तुम्हा सर्वांचीही झाली असेल आणि यामध्ये आपण चेहऱ्याकडे लक्ष देत नाही, निस्तेज होतो चेहरा आणि मस्त कार्यक्रमात आपण एकदम बेकार दिसतो. हे असं होऊ नये म्हणून नेहमीच व्हायटामिन सी आणि मॉइश्चरायझर मी वापरत असते. व्हायटामिन सी माझे सगळ्यात जास्त फेवरेट आहेत, कारण त्यामुळे डलनेस निघून जातो चेहऱ्याचा, डेड स्किन निघून जाते आणि ऐन सरावरात किंवा कार्यक्रमातनं आपला चेहरा ब्राईट दिसतो, छान उठून दिसतो. हिमालयाचं ब्राईटनिंग व्हायटामिन सी सिरम असंच काहीसं काम करतं. वापरायला सुरुवात केल्यानंतर तिसऱ्या दिवसापासून तुम्हाला फरक हा दिसून येतो. याच्यामध्ये आहे 10x नायसनामाइड आणि 5x व्हायटामिन सी, जे की चेहऱ्याचा डलनेस घालवतो आणि जो नॅचरल ग्लो असतो आपला तो बाहेर यायला मदत होते, कारण डेड स्किन निघून जाते. स्वरासा कोल्ड प्रेस पद्धतीने तयार केलेला आहे, म्हणजे सायन्स आणि नॅचरचा मिलाप आहे, त्यामुळे निस्तेज त्वचा निघून जाते आणि चेहरा उजळदार होतो. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, हिमालयाच्या वेबसाईटवरती तुम्हाला हे मिळून जाईल आणि आज जर तुम्ही ॲमेझॉनवरती चेक केला तर 20% डिस्काउंटसुद्धा तुम्हाला मिळेल. प्रोडक्टचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. 2 ते 3 थेम पुरेसे होतात. सकाळ संध्याकाळच्या रुटीनमध्ये मी हे आता इन्क्लूड केलेलं आहे. याच्यानंतर सनस्क्रीन अप्लाय करेन आणि पूर्ण मेकअप जो आहे छोटासाच तो शेअर तर करेन मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये. साडी तर तुम्हाला दाखवलेली आहे, लुक मराठमोळा लुक एकदम मातीसारखा थीम केले. सेम तन्वीनं पण ड्रेस तसा घातलाय, लॅव्हेंडर कलर मॅचिंग मॅचिंग करून घेतले तिनं. आरवचा भगवा आहे, अक्षयचा शर्ट आहे, यांचा कुर्ता आहे, बाबा अजून यायला लागलेत सगळे मल्टी कलर आणि वाजलेत 11:30. आता आम्ही जाणार आणायला. तुम्ही अगरबत्ती दाखवणार गणपतीचं करायला जा समजला अगरबत्ती हळद कुंकू पानाचा विडा नारळ वरला पेपर एक घेऊन येचा त्यामध्ये तांदूळ घ्या. अगरबत्ती पानाचा विडा बाहेर घ्या, हळद कुंकू आणि पेपरच घेऊन ये त्यामध्येच देऊ. सुपारी तिथं आहे देवाऱ्यामध्ये, नारळ पण ना नारळ बाहेर नाही नाही तेवढं लांब नको ग, त्याचा डबल कर अक्षय आणि हे ना हे खाली येऊ दे त्याच्या साईड पूर्ण हे डोक्याला येऊ असं हे प्लेट वरतीच गुंडाळ हा बरोबर आरो दोरा बांधला आणि वरन त्याच्या डोक्यावर टाकी झाला. बाप्पा आणायला गेलेले आहेत घरचे सगळे, मी थांबलेले आहे घरी. ताईंना अजून यायला उशीर होईल बहुतेक, त्या आल्या असते तर मी पण गेले असते. बाकी भाताचे मुटके तयार करून ठेवते. मुटके म्हटल्यानंतर आपण गणपती आल्यानंतर तांदूळ जे असं भात जो असतो तर तो हाताने असा आपण वळतो आणि थोडीशी रोल करतो त्याचा आणि तो गणपतीवरून ओवाळून टाकतो. आपण नजर काढणे असे म्हणतात आपण घेऊन येतो तेव्हा. आणि त्याच्यानंतर आरतीचं ताट वगैरे तयार आहेच. आता बघायचं की पाट जो आहे त्या पाटावरती पाट ते घेऊन येणार आहेत की त्यावरती लाल कपडा मी अंथरून तांदूळ वगैरे अंथरून ठेवू तेच कळत नाही आहे. सचिन म्हणायला लागले आणल्यानंतर बघूया थांब, जवळच बाजारामध्येच इथंच आम्ही बुक करून आलो होतो आणि मातीचा गणपती आम्ही आणलेला आहे. तर सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. गणपती बाप्पा तुमच्या आयुष्यातली सगळी दुःख दूर करू देत. तुम्हाला जे जे हवं आहे तुमच्या आयुष्यामध्ये, तुम्हाला जे जे मिळवायचं आहे ते सगळं मिळू देत. सत्सग विवेक बुद्धी जी आहे ती तुम्हाला लाभू देत आणि तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते चांगल्या होऊ देत. हे सगळे लोक बाहेर पडतच होते बाप्पा आणण्यासाठी, पण तेवढ्यात ताई आल्या. त्याच्यामुळे मग ताई म्हटलं मी घरी थांबते तू जा, मग मी सगळ्यांच्या सोबत इथे आले बाप्पांना घेऊन जाण्यासाठी. अख्ख्या बाजारपेठेत नुसता जयघोष घुमत होता. खूप छान छान सगळे कपडे घालून साड्या कुर्ते इतके भारी दिसत होते सगळे. सणवार म्हटलं की इतकं भारी वाटतं ना, वातावरण खूप छान होऊन जातं आणि हे सणसुद्धा किती पटपट निघून जातं ते एक पण कळत नाही आपल्याला एकदा स्टार्ट झाले की. तो आतमधला पाठ काढलाय कारण त्याच्यावर हा पाठ नाही बसणार, बघू काय होते. अरे ओके कार्तीच्या
लागेल पाट लागेल डोक्यावर घेतो पदर दुखतो टोपी घालतो अक्षयला झाले आता अवघड गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या तू एका साईडला पकडते मी पकडलं नाही इकडे तू पकड ना गणपती बाप्पा मोर्या मोर्या जिथं ठेवतो तिथं पुढे नंतर केलं तर चालते अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नाद तो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु नलेश्वरांशी गणपती बाप्पा मंगल मूर्ती मंदिर ममाती जय आरती दे आता सगळ्यांना पाठावर आरती दे हा आरती दे आता किलो भर काहीतरी दिले त्यांनी मग मम्मी कुठं आता करते तूप एक किलोसाठी किलो कुठं दिलं लागते एवढं छान करते आता मी उकडीचे मोदक करणार मला एक ते पाया ज्या असतात काळ्या आपण बोलतो तर ते पाळताना थोडासा इश्यू येते ताई करतात व्यवस्थित तर अजून बघून तर घेणार आहे नेक्स्ट टाइम तर माझं मी करेन त्याच्यामुळे नाराजी होते दोन म्हणजे पूजेचे आणि भजन म्हटलं होतं की ते गोड पदार्थामध्ये वापरा म्हणून मग ते घेतले जातात छान खवले आणि मी गुळाची पावडर आणून ठेवते गुळ पण असतो तसा गुळाची पावडर पण आणून ठेवते हे बरं पडतं लगेच आता याच्यात मिक्स केलं की गुळ फोडत बसावं लागत नाही तर आम्ही सारण तयार करून घेतो तांदळाचं किंवा तांदळाचं पीठ आहे पण आंबेमोहर तांदळाचं पीठ नाही आहे ते आता सचिन आणायला गेले आज पिवळ्या बटाट्याची भाजी भाकरी आणि वरण भात आणि पापड हे करणार आहे म्हणजे घरातला नैवेद्याचा मेन तर नैवेद्य हाच असणार आहे पण बाकीचं जेवण पण नाही मला वाटत नाही होईल कमी पडणार सारण ते साच्यातले असतात ना त्याच्यात जास्त असत हॅलो
बघून 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 घेतलं म्हटलं मी करणार, लय वेळ लावायची मी मोद करताना शिकली शेवट. वा 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 वा, गणपती प्रसन्न हो गया तुमपे. नाही पण चांगला आहे, बरोबर आहे, छान आहे. बघ जे आपल्याला येत नाही ना ते सारखं सारखं करायचं म्हणजे ते येत आणि आम्हाला खायला द्यायचं. आयुष्य काय आढळलं पडशीला रे, तिथनं पडशीला तसं काय नसतं, पण ते मराठी माणूस आहे भाऊ. मोदक आता केलेले आहेत संध्याकाळी नैवेद्यासाठी आणि आरती वगैरे आता झालेली पूर्ण. ही साडी इंस्टाग्राम पेज आहे शी जस्ट शाईन म्हणून, तर त्यांनी मला पाठवली होती. याचा ब्लाऊज अजून तयार व्हायचा, तो झाल्यानंतर एक रील मी टाकेन. पर तुम्ही तुम्हाला हे आवडले असेल, कलर छान आहे, इथे तुम्ही बघता ही डिझाईन पण खूप मस्त आहे. तुम्ही इन्स्टा पेजवरून मागवू शकता. आता जेवण करणार आहोत सगळे, भाऊचा धक्का बघत बघत, आणि त्याच्यानंतर ताई निघणार आहे त्यांच्या घरी जायला, नंतर त्या गौरीच्या दिवशी येतील. ओसे वगैरे पुसतात ते, मग दाखवेन मी तुम्हाला. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळेच आता बिझी असेल मला माहीत आहे प्रत्येकजण, पण व्हिडिओ बघितला तर नक्की लाईक करायला विसरू नका. बाय बाय.